काल महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू झाली आहे. या राष्ट्रपती लागू करण्यामागे भाजप सरकारचा कुटील दाव मला दिसत आहे. केंद्राकडून जो निधी महाराष्ट्राला दिला जातो तो निधी आता भाजप सरकार जाणीवपूर्वक निधी देण्यास महाराष्ट्राला टाळाटाळ करणार आहे. तसंच या राष्ट्रपती लागवड झाल्यामुळे महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं आहे. हे नुकसान कधी न भरून निघण्यासारखं आहे, कारण की आज तुम्ही पाहताय की शेतकरी खूप अडचणी सापडलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की यामध्ये राष्ट्रपती लागवड झाल्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते राष्ट्रपती कसं काय देणार? मका, ज्वारी, बाजरी, गहू या सर्व पिकाचं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रातून मागणी होत आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याचा सरसकट सातबारा माफ करावा. ही मागणी मी अनेक वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा या शासनाकडे मी भांडत आहे. मात्र आज राष्ट्रपती लागवड झाल्यामुळे मी नेमकं भांडायचं कोणासोबत हाच प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे.